नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण बँकिंग ऑफ फ्रॉड काय आहे ते आपण बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी जबाबदारी सांगितलं होतं आपल्याला तीन एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे. पहिले एक्सप्रेशन आहे मोस्ट सेफ्टी स्किल ऑन बँक फ्रॉड. ती एक्सप्रेशन आपण आजच्या लेक्चरला काय आहे ते आपण बघूया. तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे मोस्ट सेफ्टी स्किल, मोस्ट सेफ्टी स्किल ऑन बँक रोड. बँक रोड आता इथं मोस्ट सेफ्टी स्किल ऑन अ बँक रोड ह्याच्यासाठी आपण एक डायग्राम जर सिलेक्ट करूया. सपोज इमॅजिन करा दिस इज द हॉरिझॉन्टल कर्व रोड बट इट इज अनबँक रोड. अनबँक्ड रोड वरती एक व्हेकल आहे, समजा हा कर्व रोड आहे असं इमॅजिन करा आणि या रोड वरती एक व्हेकल आहे. दिस इज द रेडियस ऑफ कर्व रोड आर. आणि या व्हेकल वरती एक फोर्स काम करतो, तो मी तुम्हाला नेहमी सांगितलं, तो परपेंडिक्युलर असतो, त्याला नॉर्मल रिएक्शन म्हटलं जातं. आणि त्याला बॅलन्स करणार खाली असतं, त्याला आपण वेट एमजी असं कन्सिडर केलं जातं. नाव आता काय करायचंय, हा जो रोड आहे तो समजा आता आधी कर्व फ्लॅट होता, हॉरिझॉन्टल होता, त्या रोडला बँकड केलं. बँकड केलं म्हणजे तुम्हाला माहिती आउटर एज जी आहे ती थोडीशी सर्टन अँगल मध्ये त्याला काय करायचं हाईट द्यायची आहे आणि हा जो अँगल असतो त्या अँगलला आपण थीटा असं म्हणूया. आता विचार करा, आधी व्हेकल अशी होती, अशी कार आहे समोरच्या बाजूने, ती आता थोडीशी अशी होईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारचा जो थोडासा असं आपल्याला दाखवतंय आधी फ्लॅट होती आता तिरकी झाली. जर थीटा एवढ्या अँगल मध्ये जर रोड आपण बँक केला तर ही नॉर्मल रिएक्शन सुद्धा तेवढ्याच अँगल मध्ये अशी व्हायला पाहिजे, कारण नॉर्मल रिएक्शन नेहमी त्या सर्फेसला परपेंडिक्युलर असते. समजा ही नॉर्मल रिएक्शन आणि नॉर्मल रिएक्शनला बॅलन्स करणारा जो वेट असतो तो नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काम करतो, त्याला आपण त्या व्हेकलचं वेट असं म्हणतो. सपोज अ व्हेकल ऑफ मास एम, एम इज द मास ऑफ व्हेकल अँड आर इज द रेडियस ऑफ कर्व रोड असं आपण कन्सिडर केलं. ना तुमच्या लक्षात आलंय की नॉर्मल रिएक्शन सुद्धा किती अँगल मध्ये बदलली, सुरुवातीला अशी होती ती अशी बदलली, म्हणजे मी नॉर्मल रिएक्शनला आपल्याला दोन कंपोनंट मध्ये इथं रिझॉल्व करावं लागतं. अकरावीमध्ये तुम्ही शिकला रिझोल्युशन ऑफ अ वेक्टर, रिझोल्युशन ऑफ वेक्टर हे नेहमी दोन कंपोनंट मध्ये केलं जातं. तुम्ही जर बघितलं हा अँगल थीटा असेल तर हा सुद्धा थीटा असणार. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतो मी कशी डायग्राम काढली. डायग्राम का शिकवतोय ते एक्सप्रेशन तुम्हाला डायग्राम वरूनच काढायचं, याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला सांगणार आहे. आता दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला मी छोटीशी हिंट देतो, खरं तर ते लॉ ऑफ पॅरेललोग्राम वेक्टर नुसार येतो, पण तुम्हाला हिंट मी अशी सांगणार आहे, जो ऍडजस्टंट कंपोनंट असतो तो नेहमी कॉस थीटा असतो आणि राहिलेला परपेंडिक्युलर असतो तो साइन थीटा असतो. त्यामुळे तुम्हाला इथे लॉ ऑफ पॅरेललोग्राम तुम्ही कम्प्लीट केलं तरी तुमच्या लक्षात येईल की कसा कॉस थीटा आणि कसा साइन थीटा येतो. तर हा कंपोनंट येतो एन कॉस थीटा आणि हा कंपोनंट असतो एन साइन थीटा. बघा तुमच्या लक्षात आलंय, म्हणजे ज्या वेळेस व्हेकल फ्लॅट रोड वरती असते, हॉरिझॉन्टल कर्व रोड वरती असते, त्यावेळेस त्याची नॉर्मल रिएक्शन ही अपवर्ड डायरेक्शन मध्ये काम करते. ज्या वेळेस रोड थीटा एवढ्या अँगल मध्ये बँकड केला जातो त्या रोड त्या व्हेकलची पोझिशन सुद्धा थोडीशी बदललेली आहे. नॉर्मल रिएक्शन सुद्धा थीटाच एवढ्या अँगल मध्ये बदलते आणि मग त्यावेळेस नॉर्मल रिएक्शन दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केले जाते. एक कंपोनंट असतो एन कॉस थीटा, तर त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये कंपोनंट असणार आहे एन साइन थीटा. इथं त्या रोडचा सेंटर आहे कर्व रोडचा असं आपण इमॅजिन करूया. तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन अ बँकड रोड. जास्तीत जास्त सेफ्टी स्पीड, मोस्ट सेफ्टी स्पीड साठी इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी डिराइव करायचं. मी समजा त्याला कन्सिडर करतो व्ही एस. नाव तुम्हाला ही हे डेरिवेशन लिहित असताना ही डायग्राम लक्षात असणं गरजेचं आहे. हाऊ टू डिस्क्राइब अ डायग्राम, डायग्राम कशी डिस्क्राइब करायची. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एन इज मुव्हिंग अलॉंग अ बँकड रोड विथ व्हेलॉसिटी व्ही
आपण एखादी व्हेकल कंसीडर केली जिचं मास m आहे, ती व्हेकल बँकड रोड वरती मूव्ह करते विथ अ वेलोसिटी v. लेट r बी द रेडियस ऑफ द कर्व्ड रोड, r म्हणजे त्या कर्व्ड रोडची रेडियस असेल. त्यानंतर व्हेन द व्हेकल इज मूव्हिंग अलोंग अ कर्व्ड रोड बँकड रोड, द टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दॅट व्हेकल, वन इज द नॉर्मल रिएक्शन अँड अनदर इज द वेट ऑफ द व्हेकल. नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्ड इन अ टू कंपोनंट, नॉर्मल रिएक्शन दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करते. एक आहे यम कॉस थीटा विच इज इन अपवर्ड डायरेक्शन, आणि दुसरा आहे यम साइन थीटा विच इज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. एक जी आहे ती हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे आणि एक आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. तर तुमच्या लक्षात येईल दोन कंपोनंट काम करतात, एक आहे एन कॉस थीटा जो की अपवर्ड डायरेक्शन मध्ये काम करतो, दुसरा आहे एन साइन थीटा जो की हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काम करतो. आणि दोन फोर्स सांगितलं, एक सांगितलं नॉर्मल रिएक्शन आणि दुसरा मी सांगितला वेट ऑफ द व्हेकल. वेट ऑफ व्हेकल हे तुमचं झालं त्या डायग्राम, वेट ऑफ द व्हेकल त्याला आपण एमजी असं म्हणतो. अशा पद्धतीने ही डायग्राम आपण डिस्क्राइब करू शकतो. नोट्स मध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देणार आहे. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम मूव्हिंग विथ अ वेलॉसिटी बी अलॉंग अ बँकड रोड हुज रेडियस इज आर. द टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दॅट व्हेकल, वन इज द नॉर्मल रिएक्शन विच इज रिझॉल्ड इन टू कंपोनंट, वन इज कॉल्ड एज द एन कॉस थीटा अँड अनदर इज कॉल्ड एज द एन साइन थीटा. एन कॉस थीटा इज इन अपवर्ड डायरेक्शन, एन साइन थीटा इज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड अनदर इज फोर्स इज द एमजी, दॅट इज द वेट ऑफ द व्हेकल. आता हे जे काय असतात ते फोर्सेस असतात अँड दीज फोर्सेस आर ऑलवेज बॅलन्सिंग इच अदर, कारण की न्यूटनचा नियम ऍक्शन अँड रिएक्शन, एक फोर्स असेल तर त्याला बॅलन्स करणारा दुसरा फोर्स नेहमी असतो. आता तुम्ही जर इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, आता आपण काही इक्वेशन लिहिणार आहोत, तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी यन कॉस थीटाला कोण बॅलन्स करते, यन कॉस थीटा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे तर त्याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. मला पहिलं इक्वेशन मिळतं यन साइन थीटा, आपल्याला पहिलं इक्वेशन मिळतं यन कॉस थीटा इज बॅलन्स्ड बाय एम जी, देअरफोर यन कॉस थीटा is equal to mg. This is the first equation. n cos theta is equal to mg. लक्षात आलं तुमचा n cos theta ला हा mg बॅलन्स करतोय. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल सेंटरकडे काम करणारा जो फोर्स आहे तो आहे n sin theta, आणि जर बॉडी कर्व्ड रोड वरून जात असेल तर तिला बॅलन्स करणारा जो फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात आहे n sin theta कंपोनंट पूर्ण कोण काय प्रोव्हाइड करतोय, तर इथं मी एन साइन थीटा याला प्रोव्हाइड केलं जातो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, दॅट इज कॉल्ड एज द सेकंड इक्वेशन, याला मी सेकंड इक्वेशन असं म्हणतो. लक्षात आलं तुमच्या पहिला एन कॉस थीटाला बॅलन्स करतो एम जी आणि एन साइन थीटा काय प्रोव्हाइड करतोय सेंट्रीपिटल फोर्स. नाउ डिवाइड सेकंड बाय फर्स्ट, सेकंड इक्वेशनला आपण फर्स्ट इक्वेशन ने डिवाइड केलं तर मला असं मिळतं एन साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. तुमच्या लक्षात येईल एम एम कॅन्सल होईल, इथे आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू इथे आता एम व्ही स्क्वेअर अपॉन m into r into g, the m m cancel होईल, sin theta upon cos theta शिल्लक राहतं tan theta, इथे येतो v square upon rg, त्याच्यावरून तुम्हाला मिळेल v square is equal to rg tan theta, आणि याच्यावरून v is equal to root of rg tan theta. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की v equal to हे मिळतं आपल्याला मोस्ट सेफ्टी स्पीड अलॉंग अ बँकड रोड, एखादी व्हेकल बँकड रोड वरून जात असेल तर त्याचं हे सर्वात मोस्ट सेफ्टी स्पीड आहे जो की मिळतो व्ही एस इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. या इक्वेशन वरून तुमच्या लक्षात येतं पुन्हा एकदा
कि मोस्ट सेफ्टी स्पीड जो असतो बेंगलोर रोडवरती तो सेफ्टी स्पीड सुद्धा त्या व्हेकलच्या मास वरती डिपेंड नसतो आणि याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन मिळतं vs = √rg tan थीटा फक्त काय लक्षात घ्यायचंय आपण तर बघितलं होतं की हॉरिझॉन्टल रोडवरती जात असताना कर्व रोडवर व्हेकल जात असताना सेंट्रीपिटल फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो पण आपण इथं मोस्ट सेफ्टी स्पीड काढत असताना फ्रिक्शन फोर्सचा विचार केलेला नाही आपण फक्त एका गोष्टीचा विचार केला ती म्हणजे नॉर्मल रिएक्शन मग मोस्ट सेफ्टी स्पीड काढत असताना फ्रिक्शन फोर्सचा विचार करायचा नाही एवढीच एक हिंट लक्षात ठेवायची तर अशा पद्धतीने आपल्याला हे मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन बँक रोड मिळतं पुन्हा एकदा बा एक दोन एकच मिनिटात अशा पद्धतीने आपण इक्वेशन काढू शकतो या व्हेकल वरती जी नॉर्मल रिएक्शन असते ती थीटा एवढ्या अँगल मध्ये इन्क्लाइन होते नॉर्मल रिएक्शनला दोन कंपोनंटमध्ये डिव्हाइड केले जातं एक असतो एन कॉस थीटा दुसरा असतो एन साइन थीटा कॉस करून डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पुस्तकात सुद्धा डायग्राम आहे त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर एन कॉस थीटा जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये असतो त्याला बॅलन्स करणारा दुसरा जो फोर्स असतो तो म्हणजे वेट ऑफ द व्हेकल त्याच्यामुळे एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी मिळतं सिमिलरली एन साइन थीटा कोण बॅलन्स करत आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो व्हेकल वरचा सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन ने डिवाइड केलं तर एन साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा असं मिळतं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर याला एम जी ने डिवाइड केलं एम एम इथं आपल्याला मिळतं एम एम कॅन्सल होतो इथं एन एन कॅन्सल होतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा मिळतं आणि त्याच्यावर आपल्याला मिळतं इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा आणि अशा पद्धतीने आपल्याला मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड असं मिळत असतो आणि मग याच्यामध्ये आपण म्हणतो व्ही एस इज इक्वल टू आर जी टॅन थीटा दिस इज द मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड अशा पद्धतीने आपल्याला मोस्ट सेफ्टी स्पीड साठी इक्वेशन जे आहे ते डिराईव्ह करता येतं तुम्हाला एक दोन मार्क किंवा तीन मार्क परीक्षेला डिराईव्ह करायला विचारलं जाईल त्यामध्ये आणखी एक मोस्ट सेफ्टी स्पीड डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल कुठे एम आर आय घ्यायच्यात नाही त्यामुळे ते मास वरती डिपेंड नाही त्याच्यावरून तुम्ही अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग अँगलचे इक्वेशन काढू शकता कसं पहा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा मिळालं त्याच्यावरून मला मिळतं टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आणि मग थीटा इज इक्वल टू मिळतं टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं बँकिंग अँगल साठीच इक्वेशन मिळतं तर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी अशा पद्धतीने आपल्याला एक तर आपण इक्वेशन काढलं मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड आणि दुसरं म्हणजे बँकिंग अँगलचं सुद्धा आपण एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल महत्वाचं तुम्हाला डायग्रामच आहे डायग्रामवरून तुम्ही ही इक्वेशन सहज तयार करू शकता याला हा बॅलन्स करतो याला सेंट्रीपिटल फोर्स बॅलन्स करतो तो इक्वेशन दोन मध्ये डिवाइड करायचं आपल्याला पाहिजे ते इक्वेशन मिळेल तर अशा पद्धतीने मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड जे आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे मिनिमम सेफ्टी स्पीड आणि मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू